अहो साहेब हे साप खोटं आहे. अहो आम्ही कशाला वागू असं? त्या विश्वासला ओळखत सुद्धा नाही आम्ही. आणि हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा आम्ही इथे गावात नव्हतोच. अहो आम्ही सावी बरोबर असं का वागू? साहेब आम्ही साधी मुंगी मारली नाही हो कधी आयुष्यात. हे असं एवढं मोठं कारस्थान कसं करू आम्ही? कुणाच्या आध्यात न मध्यात असा प्रपंच आहे आमचा. ही सगळी आमची माणसं आहेत हो. ही सावी हिच्या जीवाशी कशी खेळेन हो मी? वेळ पडली ना तर हिच्यासाठी जीव देईन मी माझा. हो ना? सांग ना त्यांना. हो साहेब. तुम्ही पण सांगा ना त्यांना. बोला काहीतरी. साहेब का माहित नाही, का माहित नाही, पण हा विश्वास खोट बोलतोय, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोय. मी सांगा त्यांना. बोला ना काहीतरी. हो इन्स्पेक्टर साहेब, तो विश्वास काहीतरी खोटा सांगतोय. दादा वहिनी असं करणं शक्यच नाही. विजयराव, शक्य आणि अशक्य आम्ही ठरवू आणि आम्हाला यांच्यावर संशय आहे, त्यामुळे आम्ही यांना अटक करणार. इन्स्पेक्टर साहेब हे काय बोलताय तुम्ही? का आता का सांग ना. एक जर का त्यांनी आमची नावं घेतली असती तर आम्हाला तर तोफेच्या तोंडी दिलं असतंस. आत्ता जशी ह्यांची भलामण करतोयस तशी आमची केली असतीस का? जयराम दादा आणि जानकी वहिनीचं नाव घेतलं तेव्हा तो कसा काय खुटारडा झाला? साहेब तुम्ही माझा आहे का? हे बघा मी सांगते, त्या माणसावर नका विश्वास ठेवू तुम्ही. अत्यंत पाताळयंत्री माणूस आहे तो. त्याची जबानी खोटी आहे मी सांगते तुम्हाला. जयराम भाऊजी आणि जानकी वहिनी असं करणंच शक्य नाही. मी सांगते ना तुम्हाला. नाही, मी तुम्हाला यांना अटक करू देणार नाही. विजय, वहिनी आणि भाऊजी असं काहीतरी करतील यावर माझाही विश्वास नाहीये. पण आता काय करणार? हे बघ, विश्वासने ज्याचं नाव घेतलं असेल त्याच्यावर कारवाई करा असं म्हटल्यानंतर त्यांनी आता जयराम भाऊजी आणि जानकी वहिनींचं नाव घेतलंय, तर आपण आपला स्टँड कसा काय बदलू शकतो? हे बघ, आपल्याला काहीही झालं तरी कायद्याचा मान राखायलाच हवा. जे काही करायचंय ते कायद्याच्या चौकटीत राहून करायला हवं. हवं तर आपण चांगला वकील शोधूया, त्याच्या करवी त्यांना सोडवायचा प्रयत्न करूया, पण आत्ता आपल्या समोर दुसरा कुठलाही इलाज नाहीये. साहेब तुम्ही तुमची कारवाई करू शकता. आणि तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते चौकीत येऊन बोला की तुम्हाला अटक करतोय. चला. नाही साहेब, थांबा थांबा साहेब. तुम्ही आरोपीचं म्हणणं तर ऐकलं, पण तुम्हाला माझंही म्हणणं ऐकून घ्यायला लागेल, कारण गुन्हा माझ्या बाबतीत घडलाय. पण मी सांगते ना तुम्हाला, जयराम भाऊजी आणि जानकी वहिनी निर्दोष आहेत. त्या विश्वासनं घोटाळा घेतला यांच्यावर, तो फसवतो, यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यावर विश्वास ठेवा, माझा यांच्यावर कोणताही आरोप नाहीये. कृपा करून यांना सोडा हो. तसं काही करता येणार नाही आम्हाला. जो गुन्हा घडलाय याची शहानिशा आम्हाला करायलाच हवी. अहो मग मी करते ना शहानिशा. मी स्वतः पोलीस चौकीत येऊन विश्वासला विचारते हवं तर. पण मी तुम्हाला यांना कुठेही नेऊ देणार नाही. हो बाई, असं काय करताय? आमचं काम आम्हाला करू द्या. बाजूला वा. नाही, आधी यांना सोडा. मी यांना कुठेही नेऊ देणार नाही तुम्हाला. विजयराव तुम्ही तरी समजावा यांना. या उगाच आमच्या कामात अडथळा आणतायत.
बाजू लावा साहेब आता तय पण करू नकोस ऐक माझं त्यांना आता नेऊ दे आपण त्यांना नंतर सोडू सावे काय झालं लागलं नाही तुला वहिनी वहिनी जाऊ दे मी नाही जाऊ देणार अबे ऐक ऐक माझं काय झालं संभव रडतोय आतमध्ये जा आणि घे त्याला सावे आत्ता संभवला तुझी जास्त गरज आहे ऐक माझं तू जा आत मी जातो पोलीस स्टेशनला त्यांना समजावतो नुसतं समजावू नका त्यांना घेऊन या परत नाही तर मी जाईन तिकडे सावे असा वेडेपणा करू नकोस खूप रडतोय तो मला नाही बघवते ग त्याचं रडणं जा आणि घे त्याला पटकन सावे खरंच ऐक माझ जा तू आत आणि हो मी नसताना कुणीही कुठलाही आतताईपणा करू नका सावे स्वतःची काळजी घे आणि आईलाही सांभाळ दादा बहिणीच्या अटकेमुळे खूप जबरदस्त मानसिक धक्का बसलाय तिला आलोच मी जा वा शर्मिला वा तू एकाच दगडात दोन नाही तीन पक्षी मारलेस आता इथे थांबून चालणार नाही सावध जाळ्यात अडकलंय आता त्याला पुरतं कोंडलं पाहिजे यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत रहा.